प्रवास शुरू हो तो प्रवास चित्रकूटापर्यंत हो तो त्याच्या अलीकडे ती मंडळी सगळी थांबली आहे ती भरतबाजांच्या आश्रमात. भरतबाजांनी रामांचं स्वागत केलं आणि या स्वागतामध्ये प्रश्न विचारला त्यांनी की मी कुठे राहू, मी राहू कुठे, असा रामांनी प्रश्न विचारला. याचं आध्यात्मिक उत्तर देताना भरद्वाजांनी फार बोल्ड उत्तर दिलंय. ते म्हणाले, रामा तू कुठं नाही आहेस तेव्हा तुला कुठं राहा म्हणून मी सांगू. हे लोक जाणतात हा विष्णू आहे बघा. अनेकांनी जाणलंय, विश्वामित्राने जाणलंय, वसिष्ठांनी जाणलंय, पण प्रकट करायचं नाहीये असं प्लॅनिंग ठरलंय. कारण रावणाची अपेक्षा आहे मला माणसाने, माणसाकडनंच मी ठरवणार. त्यामुळे अपेक्षा ही आहे की काही काही वेळा माहिती असेल तरी बोलायचं नसतं ना. रावणाला सरप्राईज द्यायचं. इथे भरद्वाज सांगतात, जिनके हृदय कपट नहीं माया, जिनके हृदय बसहु रघुराया. ज्यांच्या चित्तामध्ये कपट नाही तिथे तू वस्तीस्थानाला राहा. पुढे, जिनके श्रवण समुद्र समाना, ज्यांचे कान समुद्रासारखे आहेत, कितीही ऐकलं तरी परत ऐकायला ही मंडळी जाता. बर का माहिती आहो गोव्याला म्हणे कि काय सांगतात रे बुवा, काय सांगणार, खरंच सांगणार नाही, नवीन काय सांगणार. आमचे आप्पा सांगायचे अहो, ब्रह्मदेवानी नवीन विश्व निर्माण करताना उपस्थानातला मंत्र आहे, धाता यथा पूर्वम अकल्पयत. अग्रवर्षणातला मंत्र धाता यथा, धाता म्हणजे ब्रह्मदेव, यथा म्हणजे ज्याप्रमाणे पूर्वीची कल्पसृष्टी होती या गेल्या कल्पातली ती आठवली आणि तशी निर्माण केली म्हणजे ब्रह्मदेवानी. धाता यथा पूर्वम अकल्पयत तशी नवीन निर्माण केली. आमचे आप्पा सांगायचे म्हणाले, जुनी सृष्टी आठवून ब्रह्मदेव नवीन सृष्टी निर्माण करतो, तोही नवीन काही निर्माण करत नसेल तर गोवा नवीन काय सांगणार आहे. पण तरी जायचंय. जिनके श्रवण समुद्र समाना कथा तुम्हारी सरिता सुभगाना. आणि असेच आहे, जिनके हृदय कपट नाही माया, तिनके हृदय बसु रघुरा रघुराया. चित्रकूटावर राहा. या चित्रकूट शब्दावरती सुद्धा इतकं कूट केले लोकांनी. चित्रकूट का म्हणाले, ज्याचं चित्त कुठलेलं आहे तिथे राम येऊन राहतात. दुसरा मुद्दा, चित्ताच्या ठिकाणी जे कूटस्थ चैतन्य आहे तो राम आहे. कूटस्थ म्हणजे सहजासहजी न कळणार, आपल्याला सगळं कळतं पण आपण काय होत कळतं का, ते म्हणजे आपण होत असं वाटतं अमुक त्याची यादी आहे. मग मला दम लागला म्हणजे तेव्हा मी प्राण आहे असं वाटतं, माझा पाय दुखतोय म्हणजे मी देह आहे असं वाटतं, मला नेहमी सगळं आठवतं बरं का म्हणजे बुद्धी मी आहे, मला काही वेळेवर आठवत नाही म्हणजे बुद्धीच मी आहे, माझा अपमान केला त्याने म्हणजे मन मी आहे. ज्याच्यामुळं सगळं कळतं ते काय आहे हे कळत नाही, याला कूटस्थ म्हणतात. सहजासहजी न कळलेला कूटस्थ. कूट ठिकाणी स्थ म्हणजे तिथे राहणारा, देशावर राहणारे ते देशस्थ, कोकणात राहणारे ते स्वर्गात गेलेले ते कुठस्थ म्हणजे सहजासहजी कळत नाही. असं ज्याच चित्त चित्ताच्या ठिकाणी राहणार असे कुठस्थ चैतन्य ते ओळखायला योग्य झालं, त्या चित्रकूटावरती रामराय येऊन राहिले.
अनेक अर्थ अनेकाने दिले या सगळ्या गोष्टीकडे आता आपल्याला जायचं नाहीये. इथे रामराय येतात आणि रामराय लक्ष्मणाला सांगतात या इथे लक्ष्मणा बांधपुटी या मंदाकिनीच्या तटनिकटी या इथे लक्ष्मणा बांधपुटी. असो असे इथे येऊन राहायला लागले. छान उत्तम अशा दोन पर्णकुट्या तयार केल्या लक्ष्मणाने. इथे रामरायांना खूप आनंद झाला. दोन वेळेला हा आनंद झाला. एकदा पंचवटीला आल्यानंतर सुद्धा अगदी लक्ष्मणाने उत्तम पर्णकुटी तयार केली आहे आणि इथे सुद्धा दोन्ही वेळेला लक्ष्मणाला रामरायांनी आलिंगन दिलं आणि सांगितलं की मला मी माझ्या वडिलांच्या बरोबर आहे असं मला वाटतंय, दशरथांच्या बरोबर मी आहे असं मला वाटतंय असं राम लक्ष्मणाला सांगता. आपल्या लेकराची जशी काळजी घ्यावी तशी तू माझी काळजी घेतलीस काय लक्ष्मणास. लक्ष्मणाच्या बाबतीत वाल्मिकींनी म्हटलंय रामांच्या विजयाची पताकाची फडकतीय, विजयाची पताका विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, पण कुठलीही पताका कुठलाही झेंडा त्याच्या तटाला काठीशिवाय फडकते का म्हणाले. तेव्हा रामाच्या विजय पताकेचा त्या ध्वजाचा दंड लक्ष्मण म्हणाले. रामांचा बहिश्चर प्राण लक्ष्मण, एक प्राण आत असतो एक प्राण बाहेर तो म्हणाले लक्ष्मण आहे. असं काय जीवन समर्पित असेल लक्ष्मणाच. आणि इथे ही मंडळी येतात राहू लागतात. आता अयोध्येचं वर्णन येतं. सुमंत्र परत येऊन पोहोचले. दिवसा जर गेलो तर आपल्याला गावातले लोक 100 प्रश्न विचारून भंडावून सोडतील म्हणून सुमंत्राने मध्यरात्री प्रवेश केला. अयोध्येमध्ये मध्यरात्री प्रवेश केला पण त्याही वेळेला लोक वाट पाहत होते. लोक धावले आणि विचारलं राम कुठे आहे, राम कुठे आहे, जानकी देवी नाही आल्या, परत नाही आणलं असतं ना तुम्ही, तुम्हाला परत आणायला सांगितलं होतं ना. कसा तरी वाट काढत असं वर्णन आहे की सैन्य बळाचा वापर करावा लागला लोकांना दूर करण्याकरता, कुणाला इजा होणार नाही अशा पद्धतीने दूर करण्यात आलं. कारण हे सगळे प्रेमानं विचारत होते आणि कौसल्याच्या महालापर्यंत ते जातात. विचार करतात आत्ता जायला नको, उद्या जाऊया, एक दिवस बातमी उद्या सांगूया आपण. दशरथ महाराज रात्रभर जागे आहेत, रात्रभर जागे आहेत. अजिबात दशरथ महाराजांना शांतता नाहीये. रथाचा खडखडाट घडघडाट ऐकू आला आणि दशरथ महाराजांनी प्रतिहारीला सांगितलं प्रतिहारी रथ वाजला सुमंत्र आले त्यांना बोलाव. सुमंत्र येतात डोक्याशी बसतात. रडून रडून महाराजांचे डोळे सुजले. गेल्या 5-6 दिवसामध्ये महाराजांनी नीट अन्नही घेतलेलं नाहीये, अत्यंत ज्वर आहे ताप आलेला. पण केवळ एका गोष्टी करता प्राण कंठाशी धरून दशरथ महाराज जिवंत आहे. रामांचा निरोप काय शेवटची आशा. आणि इथे आल्यानंतर मस्तकाजवळ बसलेल्या सुमंत्रांचा हात हातामध्ये घेऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली काय काय झालं सांग सुमंत्रजी, माझा राम आला. सुमंत्राने सांगितलं अर्थातच नाही आला. मग काय झालं, असं असं झालं वाटेल असं असं नागरिकांना आम्ही रात्रीच्या वेळेला हुलकावणी दिली कारण या सगळ्यांना त्रास होऊ नये असं प्रभूंचं मत होत. शृंगवेरपुरापर्यंत गेलो तिथे असं स्वागत झालं. त्यानंतर मला परत येण्याची आज्ञा राजपुत्र या नात्याने प्रभूंनी दिल्यामुळे मला परत यावं लागलं. शेवटी शेवटच माझ्या करता प्रभूंनी काय शब्दांचं उच्चारण केलं ते वाल्मिकींनी जे लिहिलंय त्याचं जसंच्या तसं भाषांतर गदिमा करता. शेवटी अप्रवीण ने महाराज धर्म
धर्ममेवानुपालयन् अंजलिं राघवं कृत्वा शिरसाभि प्रणम्य च तस्य शब्द वापरले शेवटी करिता नम्र सुमंता विनयाने
अंग जाऊनी कुमार रामांच्या वनाला कारणीभूत झालाय भरत, त्याच्याही कल्याणाची केवढी काळजी। छत्र शिरावर तुझ्या फिरत्याचे पाळच वत्सा वचन।